Italia. 90 FM. हेलो, नमस्ते, सत श्री अकाल, सलाम अलैकुम, वणक्कम, आदाब, राम राम मंडळी. मी संदीप लोखंडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय तुमच्या आवडत्या स्टेशनवर. येस, आचार्य 90 FM वर घेऊन येत आहे एक नवीन कार्यक्रम. आणि आज या कार्यक्रमाचा आहे पहिला भाग. येस, एक्सपिरियन्सिंग इकोज हा आपला कार्यक्रम घेऊन येत आहे मी. आणि याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक्सपिरियन्सिंग इकोज म्हणजे काय, तर या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काहीतरी शिकू शकतो. आणि म्हणूनच आज आपल्या या पहिल्या विशेष भागाचे मानकरी ही खूप स्पेशल आहेत. ऊर्जेच्या विश्वात नावाजलेले एक व्यक्तिमत्व जे आपल्या दूरदर्शी विचारसरणीने उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर नेऊन ठेवत आहेत, ऊर्जे इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री जयवंत गोसावी. जयवंत गोसावीजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे, वेलकम. नमस्कार, नमस्कार, थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग. कसं वाटतंय तुम्हाला स्टुडिओमध्ये? खूप छान. एकदम ऑनेस्टली सांगू तर थोडंसं नर्वसनेस आहे, कारण काय, कधी अशी सवय नाही कुठल्या अशा प्लॅटफॉर्मवर इंटरनेट येते नाही. पण आपलं काम निश्चितच खूपच वेगळं आहे आणि आज सर्व श्रोत्यांना हे ऐकून खरंच खूप छान वाटणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या गप्पांना. नक्कीच, नक्कीच. सर्वात प्रथम पहिला प्रश्न असेल की ऊर्जेय इलेक्ट्रिकल्स, हे ऊर्जेय हे नाव म्हणजे नेमकं काय? सर, ऊर्जा म्हणजे एनर्जी, ठीक आहे, आणि जय म्हणजे विजय. सो तुमची जी वेस्टेज एनर्जी आहे त्याच्यावरती आम्ही विजय मिळवतो, म्हणून ऊर्जे. क्या बात, ऊर्जा प्लस जय असं जी थीम आहे आणि ते नाव ऊर्जा असं. ऊर्जय असं आहे, खूप क्रिएटिव्ह थिंकिंग आहे. क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, मग ह्याच्यासाठी एक चांगला थॉट हे करून येणार. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सर चला आपण सुरुवात करूया. इलेक्ट्रिकल क्षेत्र हे आपण कसं काय निवडलं? सर तुम्हाला काय वाटतं इलेक्ट्रिक क्षेत्र का? कारण इलेक्ट्रिकल हे ऐकल्यानंतर ना, आता मी सायन्स स्टुडंट आहे, पण मग त्याच्यासाठी आपण जास्त अभ्यास जास्त करावा लागतो आणि त्यासाठी आय एम डेफिनेटली आपल्या प्रिपरेशन जास्त करावी लागते. तुम्ही हे कसं काय निवडलं इलेक्ट्रिकल? जनरली सगळ्या मुलांना आजही तो पॅरेंट्स किंवा माझ्या टायमाला पण सगळ्यांना त्यानंतर पॅरेंट्स एक चॉईस देतात की बाबा ह्या क्षेत्रात तू जा आणि या क्षेत्रात तू काम कर. मी इलेक्ट्रिकलमध्ये थोडा ऍक्सिडेंटली आलो. बरं, माझ्या घरची परिस्थिती अत्यंत थोडी वाईट होती. वडील मिल कामगार होते, त्यामुळे कायम मिल बंद वगैरे असे बरेचसे खूप वॉश कंडिशन होती. सो माझ्या घरी असं ना चांगलं असं खायला कधी नसायचं. आणि माझा एक मित्र होता जो इलेक्ट्रिशियन होता सगळा. बरं, आणि मला तो एक दोनदा बरोबर घेऊन गेला आणि मी बघितलं लोक त्याला पैसे पण देत आहेत आणि नंतर छान त्याला ट्रीट करतायत. बरं, त्याला चहा कॉफी म्हणा, त्याच्यावर काही ते स्वीट्स वगैरे किंवा काही नाश्ता वगैरे. अरे मी बोल, हे खूप छान आहे, पैसेही मिळतात आणि मानही मिळतात आणि हे एक रिस्पेक्टेबल काम आहे असं मला त्यावेळी, मी ऍट द एज ऑफ, मी मला वाटतं मी तेव्हा 5वीला किंवा 6वीला असेल त्यावेळेला. बरं, सो मला त्यावेळेला असं वाटलं हे खूप छान आहे, इथे मला 4 पैसे पण मिळतील आणि काहीतरी चांगलं काम होत आहे आणि खायला मिळत आहे. सो मला वाटलं आपण हे काम करू शकतो. सो मी म्हणून इलेक्ट्रिकलमध्ये त्याच्यावर जायला लागलो हळूहळू. हळूहळू जाता जाता मग थोडी आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं मी 8वीला असताना मला पहिला एक काका होते, त्याने मला पहिलं काम दिलं की त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल की टीव्हीच्या अँटिना असायच्या टेरेसवरती. आणि जेव्हा असा एखादा मोठा पाऊस वादळ बिदळ यायचं किंवा मोठा पाऊस पडायचा ना, तर बऱ्याचशा अँटिना पडलेल्या असायचा. बरोबर. सो आता माझ्यासाठी तो पाऊस म्हणजे त्यावेळेचा एकदम खूप मोठी अचीवमेंट असायची. पाऊस पडला, गच्चीवरच्या अँटिना खालती पडल्या की आम्हाला चांगलं काम यायचं. ओके, मी ऍट मी परत सांगतो, मी 8वी असताना ही कामाला सुरुवात केली होती. सो मला एक दिवशी असं झालं की एक काका होते ज्यांची अँटिना पडली होती, त्यांनी एक हार्डवेअरचं दुकान होतं जिकडे मी उभा असायचो. मग असं अशा कंडिशन असायच्या की जे मटेरियल लागायचं ते हार्डवेअरच्या दुकानातून घ्यायचं आणि काम आम्ही आमच्या ह्याच्यावर करायचं. तर ते हार्डवेअरच्या दुकानात आले आणि त्यांनी सांगितलं की असं अशी माझी अँटिना पडली आहे. सो त्या हार्डवेअरच्या दुकानात मला डायरेक्ट कोण काम देत नव्हतं, कारण एक तर माझी हाईट पण खूप कमी होती, हार्डली हाईट 5 फुटाच्या खालती होती आणि वयही लहान होतं. सो त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एकच माणूस आहे, कारण सध्या पाऊस झालाय तर सगळीकडेच कामाला माणसं गेलेत, माझ्याकडे एक माणूस आहे, हा काम चांगला करू शकतो. त्यांनी माझ्याकडे म्हणून विचारला रे हा काम करणार का? तर मी पण त्यांना कॉन्फिडन्स दिला की असं करतो मी, चला आपण जाऊया. त्यांची ऊर्जा होती, ऊर्जा होती. आणि मी गेलो त्यांच्याकडे. मला त्या दिवशी ना प्रचंड सर्दी झाली होती, खूप त्रास झाला होता, खूप त्रास होता त्या दिवशी. तरी पण बोलले पहिली आपण काही सोडायची नाही, परत आपल्याला ह्याच्यात कोण मिळेल माहित नाही. म्हणून मी बोललो की चला आपण हे काम करूया. आणि आम्ही ते काम, मला असं होतं ना, माझं असं होतं की मला प्रत्येक काम काहीतरी वेगळं किंवा बेस्ट करायचं. सो त्यावेळेला असं होतं की अँटिना जे लोक म्हणजे अँटिना पूर्ण घासून
इंटरनेटचे जे कनेक्शन पॉईंट असतात ना ते लोक पॉलिशवाने घासायचे आणि काम करून द्यायचे. बरोबर. मी पहिला काम म्हणून पूर्ण एंटिना चकाच्या पूर्ण एंटिना आणि त्यात मला पूर्ण दिवस गेला आणि मला नंतर ताप यायला सुरुवात झाली. गच्चीवर पाऊस पडतोय त्यात मी काम करतोय. सो नंतर मला काका बोलले काम करा तू आता घरी जा हे काम राहू दे. मी नाही आपण काम छानच करूया. सो मी पूर्ण काम करून सगळे एंटिना फिक्स केली. फक्त ते ना फाईन ट्युनिंग प्रकार असतो. ते एंटिना अशी डायरेक्शन तुम्हाला आठवते बऱ्याच वेळेला असं हलवावं लागतं. ओरणार दिसत आहे का चित्र खालचा म्हणून ओरणार नाही दिसत आहे अजून थोडस हलव असा प्रकार असतो. मग त्यात ना ते चित्र थोडस क्लिअर झालं आणि लगेच मला त्यांनी खालती बोलवलं त्याला तुझे पैसे घे आणि तू पहिल्या डॉक्टरकडे जातो. सो मी डॉक्टरकडे गेलो दोन दिवसांनी मला जरा बरं वाटलं. मी परत त्या कामकडे गेलो बघा चित्र दिसत आहे. तर त्यांच्या घरातली एक मुलगा काय मुली कोणतरी बोललं की अरे त्या दिवशी ते बरोबर नाही झालं पण काल एक व्यक्ती आली होती. अच्छा. मला ते हर्ट झालं. मी लगेच त्यांचे पैसे काढून दिले. म्हणजे मी जर काम नाही केलं तर पैसे त्याचे पैसे कसे घ्यायचे. तर त्या काकाने सांगितलं नाही सगळं तूच केलं त्या माणसाने फक्त त्याची तुझी अवस्था नव्हती म्हणून तुला ते मेबी मेंटली कळत नसेल पण दुसरा जो काल माणूस आला त्यांनी फक्त एंटिनाचं डायरेक्शन सेट केलं आणि त्यांनी काम करून दिलं. सो हे पैसे तुझेच आहे हे पैसे तू ठेव. सो मला पहिली सुरुवात अशी झाली मला जे काम मिळालं जी मला इलेक्ट्रिकलबद्दल आनंद निर्माण झाला आणि मला आठवतं 30 रुपये त्यांनी मला दिले होते पण ते 30 रुपये खूप मोठी गोष्ट होती. 30 रुपये खूप मोठी गोष्ट होती. श्रोते हो तुम्हाला इथे सांगण्यात मला अतिशय आनंद होतोय की आपण जयवंत गोसावी यांची सुरुवात कशी झाली इथे आहे आता ते कुठे आहेत काय आहे याबद्दल आपण अजून चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी वेळ झालेली आहे आपल्या पहिल्या गाण्याची तर भेटूया या गाण्यानंतर. मंडळी आपण ऐकत आहात एक्सपिरियन्सिंग इकोज हा कार्यक्रम. माझ्यासोबत आहे जयवंत गोसावी आणि नुकताच त्यांनी आपण हे क्षेत्र कसं काय निवडलं आणि त्यांचा पहिला अनुभव त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. आता वळूया पुढे. सर यानंतर तुमचं 10वीनंतरचा हा मनाला स्पर्श करणारा हा किस्सा होता यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटलं की आपण आता पुढे काय करायला पाहिजे किंवा पुढची तुमची सुरुवात कशी काय झाली. सर 10वीनंतर पहिला 10वीचा पेपर ज्या दिवशी दिला त्या दिवशी चॅलेंज होतं की आज आपल्याला 3 महिन्याची सुट्टी असते 10वीनंतर. बरोबर. लागेपर्यंत. सो मला असं वाटलं आपण हा परत एक मला एक मोठा पिरियड मिळतोय त्यानंतर मी काम करू शकतो. सो मी बोललो आता हे इंटरनॅशनल काम ठीक झाले आपल्याला ही प्रॉपरली येतात आता. सो आता थोडीशी मोठी इंडस्ट्रीची कामं वगैरे आपल्याला थोडी आली तर आपण ट्राय करूया. परत वय अडवा आलं आणि बोलतात ना म्हणजे एवढ्या लहान मुलाला कामावर घेणं आपण अंडर एज आहे. सो एक बिचार एक गृहस्थ होते उदय शेट्टी म्हणून नाव होतं चेंबूरचे कॉन्ट्रॅक्टर होते इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी मी दुसऱ्या एका मित्राबरोबर गेलो होतो तर त्यांनी सांगितलं ठीक आहे तुझा असिस्टंट म्हणूनच तुला याला घेतो बरोबर काय झालं तर मी जबाबदार नाही या टर्म्सवरती त्यांनी मला कामाला घेतलं. कामाचं स्वरूप असं होतं ना की आपण जेव्हा एखादी वायरिंग करायला कन्सील्ड करतो भिंतीच्या आतमध्ये वायरिंग असते तर ती भिंतीला जरी मारावी लागायची मग ते पूर्ण जरी मारून झालं तो रॅबिट पूर्ण खालती पडायचं असं रॅबिट वगैरे सगळं उचलणं हे माझं काम असायचं. बरं. नंतर तुमचे लाकडी घोडे असायचे त्यावेळी लॅडर बोलतो आपण त्याला ते लॅडर उचलून थोडक्यात हेल्परचं काम असायचं. ते 3 महिने मी काम खूप इमानदारी केलं. बापरे. आणि नंतर तो जो उदय शेट्टी होता तो माझ्या मला फॅन झाला होता तो बोला अरे तू आत्ता पण परत कर काम काहीतरी हे करू. तर मी नाही माझं 3 महिन्याचं टार्गेट होतं आणि ते मी पूर्ण माझं एक प्रॉपरली झालं. त्या पिरियड मध्ये तुम्हाला करायचं होतं आणि नंतर मी नंतर मग मी डेला आयटीआय करायचो आणि नाईटला कॉलेज करायचो. बर. असं मी दोन्ही एकत्र करत करत शिक्षण पूर्ण केलं. ही गोष्ट आपल्याला बरंच काही शिकवते डेला कॉलेज करणं आणि उरलेल्या वेळामध्ये अजून काही जिद्दीने उत्साहाने आणि ऊर्जाने हे काम करणं. मला वाटतं खरंच जयवंत सर खूप काही काही हे खरं तर हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण मी हे जाणू शकतो की त्यावेळे हा जो एक्सपिरियन्स तुम्ही जो केला असेल त्यावेळेची ती परिस्थिती आणि त्यावेळेचं की नाही आपलं अजून बरंच काय काय जग जिंकायचं आहे ती जी भावना होती ती ऍब्सोल्युटली अमेझिंग आहे. नाही पण हे जरी आता जरी बोललो ना तर त्यावेळेला मी बऱ्याच वेळेला खूप रडायचो. काय व्हायचं की संध्याकाळ झाली ना की असं वाटायचं सगळी मुलं खेळतायत आणि आपण कोणाच्या तरी घरी जाऊन काम करतोय बरोबर ना आणि तेव्हा खूप असं वाटायचं अरे काय यार आपण स्वतःला वेळ देऊ शकतो मला पण खेळायचं आहे मला मी का खेळू शकतो खेळण्याचा वय आपलाही आहे पण आपण खेळू शकतो मी नाही खेळू शकत मग तेव्हा मला असं वाटायचं ठीक आहे मी आयुष्यभर खेळेन. हा जर मी पिरियड काढला ना तर मी आयुष्यभर खेळेन आणि त्याच्यावर सांगतो मी आज या वेळी रोज सकाळी 2 तास खेळतो मगच मी कामाला सुरुवात करतो. क्या बात आहे. सो क्रिकेट हे माझं अजून एक पॅशन आहे की जे मी खूप चांगलं जगतोय. ट्रूली इन्स्पायरिंग. म्हणजे खरंच जर तुम्ही जिद्दीने तुमच्या एका ध्येयाकडे जर तुम्ही पाठलाग केला निश्चित कन्सिस्टंटली तर तुम्ही
नक्कीच ते अचीव करू शकता या वयातही. म्हणजे आता तुम्हाला वय जयवंतरांचं कळणार नाही चेहऱ्याने, बट रोज दिवसाची सुरुवात ते 2 तास क्रिकेट खेळून करतात अँड दिस इज ट्रूली अमेझिंग अँड इन्स्पायरिंग. जयवंतजी आपण पुढे अजून जाऊया की आता आपण या विषयाकडे की ऊर्जा इलेक्ट्रिकल्स हे नाव का हे आपल्याला कळलंय, तर नेमकं ऊर्जा इलेक्ट्रिकल्स काय करतं? सर आम्ही आमचा जो फोकस आहे, आमची जी कोर ऍक्टिव्हिटी आहे ती एनर्जी कन्झर्वेशन आहे. बरं, हे माझं असं म्हणणं आहे की आज आपलं जी गव्हर्नमेंट आहे, आज जे मोदीजी सांगतात सगळ्यांना की MIDC किंवा स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज हा भारताचा कणा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर, आणि 100% तो कणा आहे, 100% आहे. पण या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी वेस्ट होते. बरं, सो जी लार्ज स्केल इंडस्ट्री असते ना, लार्ज स्केल इंडस्ट्री म्हणजे लाईक एज मोठ्या कंपन्या ज्या मोर देन 100 करोड किंवा 500 करोडच्या वरती त्यांचा टर्नओव्हर असतो, ज्यांच्याकडे प्रॉपर टीम असते, ज्यांच्याकडे स्वतःचे इलेक्ट्रिशियन स्वतःचे इलेक्ट्रिक इंजिनियर असतात, त्यांच्याकडे 1 रुपयाची पॉवर वेस्ट होत नाही. कारण मी स्वतः बामन लॉरी वॅनलियर या कंपनीत 5 वर्ष काम केलंय आणि मी स्वतः मेंटेनन्स तिकडे काम केलंय. आणि त्या कंपनीमध्ये आमचं काम होतं की आम्हाला एनर्जी कन्झर्वेशन मध्ये आम्ही तिकडे पण काम करत होतो. बरं, सो ती आम्ही फक्त पर्टिक्युलर त्या कंपनीचं काम करत होतो. ओके, ठीक आहे. सो मला तो एक्सपिरियन्स होता. आणि BST असताना ना मी आउटडोर जॉबला असायचो. सो मी आउटडोरला असताना आमच्याकडे हाय बिलिंग काउंटर होतं. अच्छा, त्या काउंटरवरती कायम बोंबा बोंब असायची. जर तुमच्या घरचं बिल आलं, सपोज तुम्हाला बिल 20,000 किंवा 50,000 बिल पाठवलं, तुमचं रिॲक्शन काय असणार? म्हणजे मोठं बिल आल्यानंतर सरप्राईज असेल की बाबा एवढं मोठं बिल कसं काय आलं, शॉकिंग असेल, प्रत्येकाचं डोकं फिरलेलं असतं. बरोबर आहे. तिकडे जाऊन ज्याला जे रिॲक्शन मिळतं ना, तिकडे जाऊन एक नॉन टेक्निकल माणूस बसलेला असतो ज्याला याचं काहीच माहित नाही, ज्याचं काम असतं की फक्त मीटर रिडिंग आलेले युनिट चेक करायचे आणि याच्या बिलावरचे युनिट चेक करायचे. बस ते ओके असेल तर सांगतं की बिल बरोबर आहे. मग त्याचा अजून डोकं फिरतं. मग तो आजूबाजूला काही कॉन्ट्रॅक्टर्स किंवा काही इलेक्ट्रिशियन्स उभे असतात जे बाहेरून काही काम करायला येतात तिकडे, ते उभे असतात. तो त्यांना विचारतो, मग त्यांचे उत्तर अजून सरप्राईझिंग असतात. ऑफकोर्स ते त्यांच्या बोलतात ना, त्यांच्या योग्यतेनुसार उत्तर येतात किंवा त्यांच्या मूडनुसार पण असेल ते. मी ते कधी कोणकोण कोणाकोणाने मी असं सांगताना बघितलं की अरे की बिल टेरिफ रेट वाढले म्हणून बिल मीटर युनिट रेट जास्त आलाय म्हणून बिल जास्त आलाय. पण कोण कोण असं पण सांगतात ना की इधर सब चोर लोक बैठे, ये सब जन हमको लूट रहे. काही काही त्याला जे वाटेल ते बोलेल. इन शॉर्ट काय की तिकडे जो माणूस येतो त्याला सॅटिस्फाईड आन्सर मिळत नाही. बऱ्याच वेळेला तो असाच जातो फ्रस्ट्रेट होऊन, मग तो बिल भरतो किंवा तो काहीतरी विचार करतो. सो मला असं वाटलं की ही जी कंडिशन आहे ही फक्त आमच्या कंपनीसाठी BST एरियासाठी मर्यादित आहे की सगळीकडे हीच अवस्था आहे. म्हणून मी त्यावेळेला रिलायन्स होतं, टाटा पॉवर आहे किंवा टोरन पॉवर आहे, MSEB आहे, BST आहे, यांची पूर्ण महाराष्ट्रातली मी साधारणतः 3,000 बिलं जमवली. बरं, वेगवेगळ्या सोर्सनी बिलं जमवली की माझा कोण मित्र जर साताऱ्याला आहे तर तिथली बिलं अशी करून मी बिलं जमवायलाच मला वाटतं वर्ष गेलं मला. त्यानंतर वर्षभर आम्ही फक्त बिलांचा एक स्टडी करतो की आणि स्पेशली बिलं जी होती ना ही स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइज मधली होती. बरं, की जी MIDC मधला जो कणा बोलतोय त्यांच्याकडे स्वतःचे इंजिनियर्स आहेत अशा लोकांची मी बिलं जमवली. आणि खूप शॉकिंग रिझल्ट होता की कमीत कमी 10-15% तर प्रत्येक माणूस जास्त बिल भरवता. बरं, म्हणजे 3,000 मध्ये 26 बिल अशी होती की ज्याच्यामध्ये 10-15% सगळीच माणसं भरत आहेत, एक्स्ट्रा पे करतात पर मंथ. पण काही माणसं अशी होती जी डबल बिल पे करतात, म्हणजे ऑलमोस्ट जर तुमचं 50,000 बिल आहे तर तो अननोईंगली 90 भरतोय, लाख भरतोय. आजही दाखवायला आहेत माझ्या बिला. सो मला तेव्हा असं वाटलं यार हे क्षेत्र आहे की जिथे आपण काम करू शकतो, म्हणजे बोलतात ना की इथे काहीतरी चांगलं करू शकतो. पण यासाठी आपण 1 वर्ष रिसर्च साठी दिले. येस, 1 वर्ष रिसर्च असा आहे. रिसर्च खूप मोठा शब्द झाला, एक अभ्यास केला. मी खूप छोटा माणूस आहे, तो एक अभ्यास आम्ही केला, छान अभ्यास केला. आणि अभ्यासामध्ये एवढं कळलं, तसा ऑनेस्टली तर मी काही हुशार नाही आहे किंवा माझी अभ्यास वृत्ती वाचन बिचन हा माझ्याकडे काहीच प्रकार नाही आहे. सो फक्त मला एक ती आवड होती इथे काही करू शकतो म्हणून मी तो अभ्यास केला. आणि तेव्हा मला असं वाटलं की आपण आता BST सोडू शकतो. आणि मग तुम्ही निर्णय घेतला की आपण BST सारखा जॉब सोडायचा आणि स्वतःचं काहीतरी नवीन स्थापन करायचं. आपण क्या बात आहे, याच नोटवर आपण इथे घेऊया अजून एक विश्रांती, ऐकूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एक्सपिरियन्सिंग इकोज या कार्यक्रमामध्ये. आणि जयवंतजी, तुम्ही BST मध्ये किती वर्ष नोकरी केली? मी 18 वर्ष BST जॉब केलं. मग 18 वर्ष तुम्ही पहिली नोकरी केली, याचा काही फायदा झाला तुम्हाला? टोटल मी नोकरी जवळपास 5-7
आणि 18 आय थिंक 25 वर्ष नोकरी केली. 25 वर्ष नोकरी केली. पण मग याचा अनुभव तुम्हाला ऊर्जा इलेक्ट्रिकल्समध्ये आला का? तर मी ऑनेस्टली सांगतो, मी जे आता काम करतोय ते मी बीएसटीतलं नॉलेज इन्कॅश करतोय. कारण तुम्हाला कुठल्याही कॉलेजला हा सब्जेक्ट शिकवत नाही, पण बीएसटीने मला भरपूर शिकवलं. क्या बात आहे. कारण बीएसटीचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो खतरनाक सॉलिड एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी आता जे काही काम करतोय ते मी बीएसटीतलं नॉलेज इन्कॅश करतोय. 50% काम तर तेच करतोय. बाकी मग माणूस अनुभवाने शिकत जातो, परत नवीन नवीन चॅलेंजेस रोज येत आहेत, त्या रोजवरती आम्ही ओव्हरकम करतो आहे आणि असे आम्ही शिकत जातोय. पण मॅक्झिमम मला जे आज नॉलेज आहे ते मी या कंपनीचं इन्कॅश करतो. बरं, आपण आता जसं तुम्ही आता एक उदाहरण दिलं की काही मंडळी एमएसएमई सेक्टरमध्ये काही मंडळी एमएसएमई सेक्टरमध्ये जास्त बिल भरत होती, तर आता आम्हाला एक असं तुम्ही उदाहरण देऊ शकाल का की किती बिल होतं आणि साधारणतः काय स्ट्रॅटेजीने आपण ते बिल किती युनिट्सनी कमी केलं? मी एक सांगतो तुम्हाला की तळोजाला एक कंपनी आहे. मी कंपनीचं नाव नाही सांगणार कारण ते थोडंसं आपला कॉन्फिडेन्शियल ब्लड रिपोर्ट जर एखाद्याला मी तुमचा ब्लड रिपोर्ट एखाद्याला वाचून दाखवला यांच्या ब्लड मध्ये तर ते तुम्हाला थोडंसं हर्ट होईल. मी कंपनीचं नाव नाही सांगणार, पण तळोजाला कंपनी आहे आणि ही कंपनी आहे ही शीट मेटल इंडस्ट्रीमधली कंपनी आहे. बर, तो यांचं बिल साधारणतः 4,70,000 आसपास एक बिल होतं यांचं. आणि ह्यांच्याकडे खूप बेसिक प्रॉब्लेम होता. पॉवर फॅक्टर हा एक फॅक्टर असतो की जो जर डाऊन झाला तर तुमचं करंट वाढतं आणि करंट वाढलं तर बिल वाढतं. बरं, आणि हा बेसिक फॅक्टर आहे. म्हणजे याच्यासाठी रॉकेट सायन्सची गरज नाही आहे. बरं, सो ह्यांचा पॉवर फॅक्टर जनरली 99 पाहिजे, तो ह्यांचा 13 पर्यंत डाऊन झाला होता आणि त्यांचं बिल प्रचंड वाढलं होतं. म्हणजे त्यांचं मंथली जे युनिट कन्झम्पशन होते ते 50,000 कन्झम्पशन होते. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जाऊन अप्रोच केलं त्यांना, आता मग आज एका लेवलला आल्यानंतर आम्हाला कामाला इझी मिळतं. पण इनिशियल लेवलला तुम्हाला कोणीही तुमची कथा ऐकत नाही. लोकांना असं वाटतं की हा कोणती भामटा आहे आणि वेळच देत नाही, हा काहीतरी फसवणार, हा काहीतरी मीटरमध्ये चोरी करणार आणि उद्या आम्हाला प्रॉब्लेम होणार असं लोकांना वाटतं. त्यामुळे लोक एंटेन करत नाही. बरोबर. सो या माणसाने आम्हाला त्याच प्रकारे लिटरली हाकलून दिलं. जेव्हा मी त्याला सांगितलं की हे बिल एवढं कमी होईल तो बोला शक्य नाही, होता नाही आहे, आपके ऐसे बहुत जण आहे, सब बडी बडी बातें करते और कुछ भी होता नहीं यहाँ पे, सो प्लीज जो है वो चलने दो, हमको कोई फर्क नहीं पड़ता. अरे बाप रे. या भाषेत त्याने आम्हाला हकलून दिलं. मग आम्ही तिथे जवळपास एक काम केलं होतं आणि काम या ठिकाणी काम केलं होतं, त्यांना सांगितलं की सर तुम्ही जरा ह्यांना आम्हाला प्रिफर केलं, आम्हाला रेफरन्स दिला, त्यांना सांगितलं तर थोडंसं आम्हाला काम मिळू शकेल ते. मग त्यांनी त्यांना सांगितलं की जेन्युइन लोक आहे, तुम्ही ह्यांना काम करा किंवा एक संधी तरी द्या. एक संधी द्या त्यांना. मग त्या बेसवर त्यांनी आम्हाला संधी दिली. बोलो ठीक आहे, तुम्ही बोलताय करा. त्यांचं कन्झम्पशन महिन्याला 50,000 युनिट्सचं होतं, आज ते कन्झम्पशन महिन्याला 7,000 युनिट्सचं. सो 43,000 पर मंथ एवढे युनिट ते सेव्ह करतात. बापरे. म्हणजे जे मोदीजी बोलतायत ना भारत लोड शेडिंग मुक्त करायचं, याच्यासाठी हा खूप मोठा हातभार असेल. जस्ट सांगतो तुम्हाला, एखादं मोठं गाव असेल ना त्यांचं वर्षाचं कन्झम्पशन असेल की ज्यांच्याकडे एक छोटासा फ्रीज, एक रेग्युलर जे कन्झम युनिट आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट असतात घरात, एवढं जर मोठं गाव असेल तर साधारणतः वर्षभर ते 43,000 युनिट वापरू शकतं. वर्षभर. कारण आमच्या गावी घरी आमचं घर आहे, मला साधारणतः 200 युनिटचं बिल असतं आणि आमच्या गावात साधारणतः एक 35,000 घरं असतील. कारण मिनिमम इक्विपमेंट मधलं आपण म्हणतोय. मग तुम्ही जे विकल्प ना 43,000 वर्षावर आरामशीर माणूस वापरू शकतो. बापरे. म्हणजे हा हे आकडे शॉकिंग आहेत. आणि एक्झॅक्टली शॉकिंग आहेत. आणि ह्याच्याकडे आजपर्यंत असं कोणी या प्रकारे बघत नाही. आजपर्यंत माणसाला काय वाटतं माहितीये की मला कुठेतरी पेनल्टी येते आणि ठीक आहे, मला असं वाटतं माझ्याकडे पैसे खूप आहेत, भरू पेनल्टी, असं होऊन ते टाळले जातात. पण दुसरा ह्याच्यातला एक मोठा विषय आहे ना की मॅक्झिमम जे फायर्स होतात, मॅक्झिमम फायर्स ते पण ह्यामुळे होतात. जेव्हा आम्ही बीएसटीत होतो तेव्हा आम्ही फायर आणि फॅटल केस हँडल करायचो. बरं, ठीक आहे. सो जिकडे फायरला मी जायचो तिकडे मी स्पेशली जाऊन चेक करायचो की यांचा पॉवर फॅक्टर हा एक फॅक्टर असतो, त्यांचं रेटिंग काय आहे, त्यांची 12 बिलं काढून. बऱ्याच ठिकाणी तो डाऊन असायचा. आणि मी परत सांगितलं जेव्हा पॉवर फॅक्टर डाऊन होतो करंट वाढतंय, करंट वाढल्यामुळे तुमचा जो फॉर एक्झाम्पल इथे जो एसी आहे आता त्याचं रेटिंग करून 10 एम्पियर दिलंय कंपनीने, राईट. 10 एम्पियरच्या हिशोबाने तुम्ही सगळी वायरिंग केली, तुम्ही वायर 10 एम्पियरच्या हिशोबाने टाकलेत, 15 एम्पियरच्या हिशोबाने टाकले असेल, पण त्याचं रेटिंग जर 25-30 एम्पियर गेलं तर त्या वायर कालांतराने कडक होणार आणि एकमेकाला चिकटणार आणि एक टायमाला आग लागणार, त्याला आपण शॉर्ट सर्किट बोलतो. अच्छा. सो मी असा विचार करू शकतो की माझ्याकडे पैसे खूप आहेत, मी पेनल्टी भरेन, पण कधीतरी माझ्या जर प्रिमायसेसला आग लागली आणि त्यातून जर फॅटल झालं तर ह्याच्यासारखं म्हणजे बोलतात ना तेव्हा पछाडा करून फायदा नसतो. सो प्रत्येक लोकांनी ना हा एक खूप म्हणजे छोटा फॅक्टर आहे, तो या प्रकारे बघितला पाहिजे. फक्त पैसा सेव्हिंग नाही की सेफ्टी बघितली पाहिजे. उद्या माझं पण स्वतःला ऑफिस आहे, माझ्याकडे
20 एक माणसं काम करतायत आणि असं काय झालं आणि त्यात काय कुठे काय इन्सिडेंट घडला तर मग काय करणार. मग ते आयुष्यभराचे आपल्याला बोलतात ना, आपल्या माती एक पाप लागतं. बरोबर आहे सर. एक याच्यावरती तुम्हाला विचारायचं वाटतं की आज इलेक्ट्रिकल्स मधलं जर आपण म्हणू तर आपल्याकडे रिसोर्सेस खूप लिमिटेड आहेत. एक्झॅक्टली. आणि आपली आपल्या देशाची लोकसंख्या खूप मोठी आहे. तर आज आपण कदाचित हे गोष्टी आपण एन्जॉय करतोय किंवा याचा वापर करतोय, पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे एनर्जी रिसोर्सेस वाचवणं किती इम्पॉर्टंट आहे. सर तुम्ही बोलताय आज ही गोष्ट एन्जॉय करताय, माझं असं म्हणणं आहे आजही ही गोष्ट एन्जॉय करत नाही आहोत. तुम्ही रुरल एरियामध्ये जा, तिकडे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, त्यांच्याकडे 8-10 तास लोडशेडिंग आहे. आणि ते लोडशेडिंग का आहे, कारण आपण इथे इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात वापरतोय, जास्त प्रमाणात वेस्ट करतोय, म्हणून त्यांच्याकडे ही अवस्था आहे. जर तुम्ही विचार करा एक फॅक्टरी 40,000, मी होतो 40,000 सोडा, प्रत्येक फॅक्टरीचं 2-3,000 युनिट जर वाचवते अशा जर प्रॉपरली पॉवर सेल करून, तर ही एनर्जी तिकडे यूज होऊ शकते. आणि मी जेव्हा पीएचडी सोडली तेव्हा माझा इंटेन्शन हा होता की ऍटलिस्ट मी तेव्हा मी एक इमेज क्रिएट केली होती की मी इथे पॉवर सेव्ह करतोय आणि इथे मी रुरल एरियासाठी एक मुलगी आहे जी पूर्वी दिव्याखाली अभ्यास करते कॅन्डल, ती नंतर लाईट खाली अभ्यास करते, अशी मी इमेज माझ्या डोक्यात इमेज म्हणून तसं मी ड्रॉ केलं होतं की बाबा असं झालं आणि होऊ शकतं. आजही जिकडे मेट्रो सिटी आहे चिकार एनर्जी खूप एनर्जी, आणि मला वाटतं शहरामध्ये जी माणसं राहतात ते या विषयाकडे असं बघतच नाहीत, कारण त्यांना त्याची व्हॅल्यूच नाही वाटत. नाही बघत नाही, कोणीच नाही. आज आपल्याला मुबलक प्रमाण मिळत आहे, पण तुम्ही खरंच रुरल एरियामध्ये जा तर तिकडे आजही एवढं लोडशेडिंग आहे. आणि ते चित्र अतिशय हृदयस्पर्शी आहे की एखाद्या माणूस शहरामध्ये छान अभ्यास करतोय, सगळ्या सुविधा आहेत, आणि गावामध्ये बेसिक गरज जी आहे ती तुमची लाईट अभ्यासासाठी असेल, इतर कामांसाठी असेल, किंवा विहिरीसाठी शेतामध्ये पाणी द्यायचं असेल, तिथे तुम्हाला वीज नाही आहे आणि इथे आपण मुबलकपणाने वापरतोय. मंडळी वेळ खरंच आलेली आहे की आपण या विषयाकडे अतिशय गांभीर्याने बघायला हवं की आपण जी वीज इथे वापरतोय त्याला आपण कशा प्रकारे मॅक्झिमम सेव्ह करू शकतो, हा विषय खूप महत्वाचा आहे. वेळ झाली आहे दुसऱ्या गाण्याची, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा तुमचं आवडतं FM स्टेशन. बहुत अच्छा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत आहे जयवंत गोसावीजी आणि खूप इम्पॉर्टंट विषय आहे यावर आपण चर्चा करतोय की एनर्जी खूप लिमिटेड आहे आणि आपल्याला वेळ आलेली आहे की आपल्याला याला वाचवण्याची खूप गरज आहे. आता ऊर्जा इलेक्ट्रिकल्सचं विजन काय आहे सर? सर माझं ना कोर पर्पज मी लिहून ठेवलंय माझ्या ऑफिसमध्ये, टू कन्झर्व ग्लोबल एनर्जी थ्रू कमिटेड सोल्युशन. ओके. मला जगाची इलेक्ट्रिसिटी वाचवायचं आहे आणि ते पण विथ कमिटमेंट. आज आम्ही जेवढी इलेक्ट्रिसिटी वाचवतो ना तेवढी तुम्हाला आमच्या लेटरवर लिहून देतो की बाबा तुमचं पुढच्या महिन्याचं बिल एवढं कमी येणार. बरं. आणि बरीचशी माणसं अशी असतात त्याच्या पुढे जाऊन सांगतात की तुम्ही आम्हाला बॉन्ड पेपर लिहून द्याल का? मी म्हणतो तुम्ही सर बॉन्ड पेपरचा खर्च करा, लिहून देणं माझं काम आहे. तुम्ही जो काय 500,000 जो काय आणा तो तुम्ही आणा, लिहून देण्याचं माझं काम आहे आणि आम्ही लिहून देतो. सो माझं असं स्वप्न आहे ना की एक कोर पर्पज माझा असा आहे की मला पूर्ण जगाची एनर्जी अशा कमिटेड सोल्युशनवरती वाचवायला आवडेल. की मी जर तुम्हाला म्हणेन की एवढी वीज वाचवू शकतो एवढी वाचवू शकतो. आणि खरं सांगतो सर आजच्या रीतीला लोकांना ही गोष्ट हजम होत नाहीये. मी जस्ट एक तुमच्याकडे वेळ असेल तर एक उदाहरण शेअर करतो. प्लीज प्लीज. एक हॉटेल आहे, परत नाव नाही सांगणार, एक हॉटेल आहे ज्यांचं इलेक्ट्रिसिटी 70,000 आसपास होतं. बरं. आम्ही त्यांच्याकडे काम केलं, त्यांचं बिल साधारणतः 30-32 आसपास आलं. एवढं बिल कमी आल्यानंतर आता आमचे जे पेमेंट टर्म्स होते त्यानुसार माझा एक पर्सन होता, माझा एक टीम मेंबर होता, जो तिकडे रिमेनिंग पैसे आणायला गेला. सर त्यांनी सांगितलं की नाही 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 तू पहिलं आहे तसं बिल करून दे, हे बिल कमी मी पाहिजेच नाही. तर मला त्यांनी फोन करून सांगितलं अरे सर हे काय ते वेगळं बोलतायत. म्हणजे काय बोलतायत तुला? नाही नाही ते बोलतात की मला पहिलं बिल आहे तसं करून दे, मला बिल कमी नाही नाही करायचं. सो मी म्हणलं अरे असं काय? मी त्यांना फोन केला तो म्हणतो नाही आता हॉटेलमध्ये बोलले अण्णा पहिला है वैसा बिल करके देने का हमको नहीं चाहिए. म्हणलं क्यू? नाही नाही वो तू आज विचार मी बोलता बोलले की मेरे को नहीं चाहिए. शॉकिंग न्यूज वेगळं ऐकायला मिळतंय. तर मी त्यावेळेला कलकत्त्याला होतो. म्हणलं सर मी आता तर येऊ शकत नाही, पण मी आल्यावर पहिला तुमच्याकडे गेलो. मी आल्यावर खरंच त्यांच्याकडे पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो. त्यांचे डोळे तुम्ही बघाल ना असे प्रचंड लाल डोळे झालेले होते असे. तर मी म्हणलं तू क्या हो इतना? नाही मी सोया नाही 4 दिन से. म्हणलं क्या हो? लेकिन नाही वो मेरे को पहिले काय है वैसा करके देना का. मला वाटलं काहीतरी कुठेतरी ना एक गडबडस्टाय यांच्याकडे आहे, बाकी बिल तर कमी झालं आहे, माणूस खुश व्हायला पाहिजे. मग मी त्याला विचारलं की बाबा काय 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 हे झालं, नेमकी अडचण काय?
तो पण ती सांगायला तयार नाही. मग मी थोडंसं त्याला फिरवून 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 असं आपण गप्पा गोष्टी करत असं गप्पा गोष्टीमध्ये सांगत होतो. मग मी त्याला विचारलं की बाबा तुझ्या आता हॉटेलवाले सगळे ना एकत्र असतात, त्यांचे एका हॉटेलचे पाच पाच पार्टनर असतात, त्या पाच लोकांचे अजून पाच हॉटेल असतात, एक हॉटेल म्हणजे 25 हॉटेलचं कनेक्शन मिळतं मला. बरोबर. मी त्याला सांगितलं की तू एका या माणसाला ओळखतो का, या माणसाला ओळखतो का, असे मी त्याला रेफरन्सेस द्यायला लागलो हॉटेलचे. मग त्यातले काही जण त्याच्या ओळखीचे निघाले. मग मी त्यांना फोन लावला आणि त्यांना बोललो की मी असं असं या हॉटेल बसलोय, जरा यांच्याशी तुम्ही बोला फक्त. मग त्यांनी त्यांना सांगितलं रे काय झालं. मग ते बोलले अरे नाही नाही असं असं माझं आणि बिल कमी केलं. बोललो चांगली गोष्ट आहे, प्रॉब्लेम काय. तो नाही मी इथे आता तो माणूस होता ना तो थोडासा शिकलेला नव्हता जास्त आणि त्यांचा एक बार अँड रेस्टॉरंट मोठ्या बार अँड रेस्टॉरंट होता आणि तिकडे ते खालती स्वतः पण तिकडे बसायचे. त्यांचा एक रोजचा ग्रुप होता. बरं. त्यांनी त्यांना बिल शेअर केलं की माझं बिल एवढं कमी आलं. त्यातल्या एका माणसाने त्याला अशी पुढे सोडली की अरे मेरा भी दोस्त का बिल कमी येतायचा, लेकिन बाद में 12 लाख रुपये का पेनल्टी आहे उसको. अच्छा. ते तो डोक्यात ठेवून तो बिचारा 4 दिवस झोपला नाही. तो सांगत होता की मला जर हॉटेलमध्ये कोण गेस्ट येत आहेत तर ते कुठे आजूबाजूला बघायला लागतं, मला सोडायचं अरे विजिलन्स वाला तर नाही आला, आता हा मला प्रॉब्लेम मध्ये पाहणी करतोय. बरोबर. तर मी त्यांना क्लिअर सांगितलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम करत नाही. तर मी स्वतः सप्लाय कंपनीत काम केलं, मी स्वतः विजिलन्स डिपार्टमेंटला पण काही दिवस काम केलं. सो हे काम आम्ही कधीच नाही करणार. मग नंतर तो माणूस हसायला लागला. मग तो सांगायला लागला मला अरे 4 दिन से मैं सोया नाही आहे, मेरा बीपी बढ गया है, मेरा डॉक्टर गया. अरे मी म्हणलं उद्या हा माणूस मेरा असं चुकून तर माया माती बाप लागला असतं. पण त्याशिवाय ते नंतर त्याला खूप हे झालं. मग त्यांनी आम्हाला अजून रेफरन्सेस दिले आणि आज आम्ही हळूहळू असं करून जवळपास या 6 वर्षात 600 लोकांपर्यंत पोहोचलो ज्यांची बिलं आम्ही 100% कमी करून दिली. मी ऍज पर कमिटमेंट बिल कमी केलेलं. आपले श्रोते तुम्हाला हे सांगावंसं वाटतंय की आपण जो विषय करतोय हा विषय ऍक्च्युली रेसिडेन्शियल साठी नाहीये, तर हा आहे फक्त कमर्शियल पुरता. कमर्शियल आणि इंडस्ट्रियल. कमर्शियल आणि इंडस्ट्रियल, कारण कमर्शियल आणि इंडस्ट्रियल मध्ये युनिट्स जास्त लागतात किंवा इलेक्ट्रिकल सप्लाय खूप मोठ्या प्रमाणात लागतात. आणि म्हणून ऊर्जा इलेक्ट्रिकल्सचे जयवंत गोसावी आपल्याला मार्गदर्शन करतायत की लार्ज स्केल इंडस्ट्रीजमध्ये किंवा कमर्शियल आणि इंडस्ट्रीजमध्ये आपण त्याचा वापर कसा कमी करू शकतो, त्याचे युनिट्स कसे कमी करू शकतात याबद्दल ते मार्गदर्शन करतात. जयवंतजी, दुसरा एक प्रश्न असेल की आपण मगाशी म्हणाला तुमचं वाचन जास्त नाही, तरी पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की असं कोणतं पुस्तक आहे ज्यांनी तुमच्या आयुष्यावर प्रभाव पाडलाय? सर मी आयुष्यात एकच पुस्तक वाचलं. आमचे लक्षवेध म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडे मी पण बिझनेस डेव्हलपमेंटचे काही कोर्स केले आणि ज्यांच्यामुळे मी आज गव्हर्नमेंट जॉब सोडून या इंडस्ट्रीमध्ये स्वतःच बिझनेस चालू केलं. हे धाडस तुम्ही केलं? धाडस मी केलं, कारण जनरली महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये गव्हर्नमेंट जॉब म्हणजे माणूस सेट झाला. सो हा सेट झाला माणूस जर मी कन्व्हर्शन करायचं होतं, कारण घरी सगळ्यांना कन्व्हर्ट करून हळूहळू हे करून म्हणजे त्यांना बोलतात ना कन्व्हिन्स करून मी हे डिसिजन घेतलं की मला हे क्षेत्र चालू करायचं आहे. आणि त्यात डायरेक्ट एक चांगली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली. हे एवढं मोठं मी धाडस घेतलं बिकॉज ऑफ लक्षवेध ओनली, की लक्षवेध ही खूप चांगली संस्था आहे आणि त्या सरांनी अतुल राजोळी त्यांचे संस्थापक आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे माझा मोटिवेटर मित्र. बर. आणि त्या पुस्तकाची खासियत अशी आहे त्याच्यामध्ये खूप असे चॅप्टर्स आहेत छोटे छोटे. तुम्ही सकाळी उठून त्यांचं असं म्हणणं तुम्ही बाकी काहीच करू नका, सकाळी उठून एक चॅप्टर फक्त वाचा आणि घरी जा, मग कामाला जा. सो तेवढं मी एवढं एवढं मी करू शकतो, बाकी माझा वाचनाचा काही संबंध नाही. मी कधीच वाचणं हे नाही मला आवडत, पण मला ऐकायला आवडतं. एखादा चांगला तुम्ही एक बुक स्टोर मी ऐकू शकतो आणि वाचू नाही शकतो, वाचलं तर मला लगेच झोप येते. पण ते पुस्तक मी तेवढं वाचलं आणि त्या पुस्तकाने मी बराचसा इन्स्पायर झालो. आणि अतुल मी तुमच्या स्टेशन थ्रू सांगेन की अतुल राजोळी सर हे आमचे वन ऑफ द डायरेक्टर आहेत. बरं. माझ्याकडनं त्यांना ही गुरुदक्षिणा म्हणा किंवा एक बोलतात ना त्यांच्यामुळे मी आज ह्या क्षेत्रात आलो, म्हणून त्यांच्यासाठी छोटीशी आहे की आज जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे, म्हणून एक त्यांना आम्ही डायरेक्टरशिप आमचे ते डायरेक्टर आहेत. आणि माझ्यासाठी खरंच प्राऊड मुवमेंट आहे. म्हणजे तुम्ही असं बोलाल की त्यांच्याकडे असे ऑफर देणारे हजारोनी लोक असतील, कारण एवढे स्टुडंट आहेत त्यांच्याकडे जे सक्सेसफुल. आमची कंपनी तर काहीच नाही, हजारोचा टर्नओव्हर करणारे त्यांचे स्टुडंट आहेत. बापरे, इतक्या मोठ्या प्रमाणात. इतक्या मोठ्या प्रमाणात तो माणूस काम करतोय आणि खूप मोठं काम करतोय. सो मी त्यांना एक गुरुदक्षिणा म्हणा की आम्ही आमच्या कंपनी त्यांनी ही गुरुदक्षिणा एक्सेप्ट केली. हे आमचं भाग्य. क्या बात आहे मंडळी, ही गोष्ट अतिशय इन्स्पायरिंग आहे. जयवंत सरांनी जसं सांगितलं आपल्याला की आपण ज्यांच्या चॅप्टर्स ऐकून आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो आणि तीच व्यक्ती जर आपल्या कंपनीत डायरेक्टर म्हणून काम करते तर विचार करा किती मोठी ऊर्जा असेल. आणि हे ऊर्जा जे आहे आय थिंक इट इज डुईंग ऍब्सोल्युटली वंडरफुल वर्क. मंडळी, याच नोटवरती ऐकूया पुढील गीत. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. एक्सपिरियन्सिंग इकोस कार्यक्रमाचं नाव आहे आणि आपल्यासोबत आहे जयवंत गोसावी. जयवंत सर, चित्रपट पाहण्याची आवड आहे की नाही?
म्हणजे जनरली असते तेवढे नाही तेवढं नाही पण पाहतो. ओके, आवडता अभिनेता कोण? ऋतिक रोशन. ऋतिक रोशन. आणि एखादा असा चित्रपट जो तुम्हाला खूपच आवडला? मला ना जो जितावे सिकंदर हा चित्रपट मला खूप आवडला. त्याच्यामध्ये मी नेहमी ना आमिर खानशी मला स्वतःला रिलेट करतो. बरं, मी तो पिक्चर तुम्ही बघितला असेल तर त्याला अशी कोण किंमत देत नाही, एकदम टवाळखोर कोणी म्हणत ना. म्हणजे आम्हाला लहानपणी आई बाबा घरी येऊन कोणाच्या घरी घेऊन द्यायचे ना तर ती लोक सांगायची यांना आणू नका म्हणून. बरोबर, ही ही आमची लहानपणाची इमेज होती. किंवा एखाद्या मित्राकडे जर गेलो तर त्याच्या आई सांगायची ह्याच्यावर राहून याच्यापासून लांब राहा, याच्यावर राहायचं नाही, तोंडावर सांगायचे. अरे बापरे, ही आमची परिस्थिती होती. तर मला आमिर खान तिकडे बघा एकदम टवाळ असतो आणि त्याच्यात दोन मित्र फुल मजा करत असतात आयुष्यात. आणि पण तेव्हा एका टाइमला तो सिरियस जेव्हा होतो त्याच्या जो भावाचा इन्सिडेंट होतो सिरियस होतो आणि त्यानंतर त्यांनी एक चमत्कार घडवतो. तो या स्टेजचा माणूस मग प्रॉपर एक्सरसाइज करून वगैरे आला. डेडिकेशन. मी तसं काय अचीव नाही केलंय पण असं वाटलं ना की कुठे असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. आणि मी बोलतो ते घडत गेलं ऑनेस्टली, असं काही करायचं असं नाही झालं पण ते घडत गेलं. जेव्हा ते आपण मी तो मूवी बघितला ना तर मला 100% ते असं वाटायचं आहे बस हेच आहे हेच आहे. क्या बात, हेच आहे. नाही पण जरी तुम्ही म्हणाल की तसं नाही आहे पण तुमची जी वाटचाल आहे ती अशीच चालू राहो आणि असाच प्रगतीच्या पथावर आपणही जाल. जाता जाता आमच्या या श्रोतांना तुम्ही काय संदेश द्याल? सर, संदेश देण्याएवढा काही मी मोठा नाही आहे पण मला एवढं वाटतं की जे आपण करतोय ना ते एकदम मनापासून आपण जर केलं ना तर गोष्टी घडत जातात घडत जातात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझे बाबा नेहमी सांगायचे की तुमचं आरोग्य आहात तर तुम्ही आहात. क्या बात आहे. सो मी खेळाला खूप प्राधान्य देतोय, मी फिटनेसला खूप प्राधान्य देतोय. सो जर आपण रोज चांगले फिट राहू तर चांगली एनर्जी जनरेट होते, एनर्जी जनरेट होती चांगल्या जगह वापर राहतो. आणि आमच्या अतुलचा नेहमी सांगतात की तुम्ही पुढच्या 5 वर्षात कुठे असणार हे तुम्ही आत्ता कोणत्या संगतीत राहतात ना याच्यावर डिपेंड करते. सो मी ते फॉलो करतो. मी सगळ्यांना तुमच्या श्रोतांना हे सांगेन की तुम्हाला जर आयुष्यात काही अचीवमेंट्स करायचे आहेत सर तुम्ही त्या लोकांबरोबर आजपासून व्हायला सुरुवात केली पाहिजे. गोष्टी घडत जातात सर. मी माझं बॅकग्राऊंड जर तुम्ही मी जर बालपणात गेलो होतो कोण उभा नाही करा अशा शेडला होतो पण काहीतरी चांगल्या लोकांबरोबर राहिलो, काहीतरी चांगली लोक भेटत गेली, आई वडिलांची पुण्य म्हणून आज काहीतरी आयुष्यात अचीव केलं. सो मी पुन्हा तुम्हाला तेच सांगेन की अशा लोकांबरोबर राहा की ज्यांच्यासारखं तुम्हाला पुढे बनायचं आहे. संगतीचा परिणाम हा खूप महत्वाचा असतो आणि चांगली संगत माणसाला प्रगतीच्या पथावर घेऊन जाते. वेळात वेळ काढून आज आपण आमच्यासोबत आलात. रसिक हो किंवा श्रोते हो, आपण आम्हाला बघू शकत असाल, ऐकू शकत असाल. आपल्यासोबत अगदी मन मोकळेपणाने जयवंत गोसावी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मॅनेजिंग डिरेक्टर आहेत ते ऊर्जय इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे. 30 वर्षांहूनही जास्त गाढा अनुभव आहे आणि त्याहीपेक्षा मस्त की मन मिळावू व्यक्तिमत्व आहे आणि अगदी मोकळेपणाने आपल्याशी गप्पा केलेल्या आहेत. कारण या पदाचा जो माणूस असतो तो बराचसा रिझर्व्ड असतो, तो खूप मोजून बोलणार असतो. पण आपण जर हा इंटरव्ह्यू ऐकला असाल तर आपल्याला लक्षात आलं असेल अतिशय मोकळेपणाने आपल्याला जयवंत गोसावीने या विषयावर मार्गदर्शन केलंय. सर, आमच्या पूर्ण टीमच्या वतीने तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट आणि लवकरच अजून छान आपण इंटरव्ह्यू करू आणि छान वाटचाल हो ऊर्जा इलेक्ट्रिकल्सची. हे आमची कडून शुभेच्छा. नक्कीच सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला इथे बोलवलं आणि एवढा मान दिला, एवढ्या मानाची सवय नाही मला. खरंच थँक्यू, मजा आली, खूप मजा आली. मी आयुष्यात काय मजा करत राहतो. सो आजची मला ही दुपार खूप आयुष्यावर लक्षात राहील. खूप छान, खूप छान वाटलं, मजा आली. थँक्यू सो मच. आणि ऐकत रहा तुमचं आवडतं रेडिओ स्टेशन आचार्य 90 FM. Keep listening.